हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते होममेकर सुप्रिया लाईफस्टाईल हे आपल्या चॅनलमध्ये मी ह्याच्या आधीही मातीची भांडी नवीन आणल्यानंतर ती यूज करण्यासाठी आपण तयार कशी करायची ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही नक्की एकदा चेक करा कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे दगडी खलबत्ते जेव्हा आपण मार्केटमधून नवीन आणतो तर ते वापरण्यासाठी योग्य तयार करण्याची पद्धत काय आहे कारण आपण जेव्हा मार्केटमधून हे आणतो त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला आत त्याच्यामध्ये चेक कराल तर अशी माती किंवा दगडाचे असे बारीक कण आपल्या हाताला लागतात आणि जर आपण हे डायरेक्टली आपण ह्याच्यामध्ये लसण अद्रक काही कुठलं तर त त्याच्यामध्ये हे दगडाचे कण मिक्स होतात त्यामुळे हे वापरण्यासाठी आपण तयार कसं करायचं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे मी आज तुम्हाला तेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की हे वापरण्यासाठी आपण तयार कसं करायचं चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ आणि ह्याच्या आधी जसं मी तुम्हाला बोलले तसं मातीची भांडी वापरायला आपण कशी तयार करायची याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही नक्की एकदा चेक करा आणि आज आता आपण हे खलबत्ता आहे हा आता वापरायला कसा तयार करायचा हे पाहणार आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटन प्रेस करायलाही विसरू नका तर मार्केटमधून खलबत्ता आणल्यानंतर पहिल्यांदा काय करायचंय तर असं ना एक भांडं घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपला खलबत्ता पूर्ण बसेल असं एक भांडं घेऊन त्यामध्ये आपला हा खलबत्ता ठेवायचा आहे तर हा खलबत्ता मी रात्रभर पाण्यामध्ये असा भिजत ठेवणार आहे त्यामुळे काय होईल जेवढे त्याला कण जे चिकटलेले आहेत ते पाण्यामध्ये उतरतील त्याबरोबरच जे काही लूज कण असतील ते पाण्यामुळे थोडेसे सॉफ्ट होतील तर आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण पाण्यामध्ये हा बुडालेला आहे कुठेही तुम्हाला वरती असा दिसणार नाही तर आता मी हा पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता पहिल्यांदा काय करायचं आहे हे पाण्यातून बाहेर काढायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं आहे आणि असं पाण्यामध्ये घातल्यामुळे ना काय होतं की डायरेक्ट आपण खलबतामध्ये जेव्हा कोणतीही गोष्ट कुठू तर त्याला क्रॅक जात नाही तर इथे मी दहा ते पंधरा मिनटाचं तांदूळ भिजत घातलेले आहे तुम्ही म्हणाल की हे तांदूळ का भिजत घातले तर आपण जर डायरेक्टली तांदूळ ह्याच्यामध्ये बारीक करायला गेलो तर ते बारीक व्यवस्थित होत नाही त्यामुळे काय करायचं एक, एक दहा ते पंधरा मिनटासाठी तांदूळ आपण भिजत घालायचेत आणि ते तांदूळ मग ह्यामध्ये आपण बारीक करायचे असं केल्यामुळे ना तांदूळ व्यवस्थित बारीक होतात आणि त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे ना त्याची ती जी पेस्ट बनती ना ती आपल्या पूर्ण खलबत्त्याला सगळीकडे लागते आणि तुम्ही पाहू शकता की मी इथे कुटत नाही आहे तर मी असं गोल आकारामध्ये हे फिरवते त्यामुळे काय होतं की ते सगळं जे तांदळाचं मिश्रण आहे ते खलबत्त्याच्या सगळीकडे पसरलं जातं आणि त्याच्यानंतर हे थोडंसं जाडसर असतानाच आपण ते थांबवायचं आहे पूर्ण असं बारीक पेस्ट करायची नाही आहे थोडी जाडसर करायची आणि ते जर खलबत्त्या बाहेर आलं तरीही टेन्शन घेऊ नका कारण नंतर आपण हे खलबत्त्याला पूर्ण घासायचं आहे आता हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे जसं हवा आहे तसं आता हेचं काय करणार आहे मी हाताने हे आपण पूर्ण सगळ्या खलबत्त्याला घासून घ्यायचं आहे असं केल्यामुळे खलबत्त्याला जे कण चिकटलेले असतात ना ते ह्या तांदळाबरोबर सगळे निघून जातात आणि व्यवस्थित रफ होतं म्हणजे तांदळाचं चा, तांदळाच्या ह्याला तुम्हाला ते कोटिंग दिसेल लागलेलं आपलं तांदळाचं जे मिश्रण आहे ते व्हाईट असायला पाहिजे मात्र हे काळपड दिसते तुम्ही पाहू शकता म्हणजे हेला हे सगळे कण चिकटायला लागलेले आहेत ला। आता त्याच्यानंतर मी हे पाण्यामध्ये ठेवणार आहे आणि नंतर हे स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच पद्धतीने मी इथे खलबत्त्याचं जे आपला खालचा कुटायचा भाग असतो त्याला पण असं घासून घेणार आहे आणि हे सगळीकडून घासून घेते कारण कधी कधी आपण खलबत्त्यामध्ये कुटतो त्यावेळेला बाजूला पण जे कुटलेलं सामान असतं ते लागतं म्हणजे आल्लं लसूण म्हणा किंवा आलं फक्त म्हणा तर ते लागतं त्यामुळे काय करायचं आहे आजूबाजूचा भाग पण आपण असा सगळा साफ करून घ्यायचं आता हे मी स्वच्छ धुवून घेते आणि आपण ते पाच मिनटं रफ केलेलं आहे आता त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे कोणतेही भाजीचे डेट तुम्ही असे कुठून घ्यायचे आहेत पहिल्यांदा तर मी इथे मेथीचे देट आहेत ते कुठून घेते आहे असं केल्यामुळे काय होतं की थोडंसं त्याला जे स्ट्रक्चर आहे ते चेंज होण्यास मदत होते आता मी हे कुठून घेते आणि असं एकदम बारीक कुठायचं नाही आहे थोडंसं जाडसरच आपण कुठायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मी परत जसं आपण मगाशी फिरवून हे करत होतो तसंच मी इथे करून घेते आता हे व्यवस्थित झालेलं आहे जसं मला हवं आहे तसं थोडंसं जाडसर तर आता मी काय करणार आहे ते परत घेणार आहे काढून आणि ते सगळीकडे असं परत रफ करून घेणार आहे जेवढे आपण हिच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी बारीक करू त्या पहिल्यांदा आपण ह्या अशाच घासून घेणार आहे आणि टोटल आपण इथे याला तीन स्टेपमध्ये असं साफसफाई करणार आहे पहिलं म्हणजे तांदूळ दुसरं म्हणजे देठ आणि तिसरी काय आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळेल तर, हे हे आता, तर आता हे परत असं आपण करून झाल्यानंतर परत हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्ही जे त्याच्यामध्ये कुटाल त्याच्यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुटताना मी खाली दगड हे केलेलं आहे दगडाखाली कापड घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर मी एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि जसं आपण खलबत्त्यामध्ये कुटतो कुठतो त्या पद्धतीने मी ते आता हे कुटायला चालू केलेलं आहे तर ह्या तीन गोष्टी आपण पहिल्यांदा प्रेफर आहेत आणि चौथी गोष्ट काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटला पाहायला मिळेल ती गोष्ट केल्यामुळे तुमच्या ज्या खलबत्त्यावरती आहे शायनिंग खूप छान येण्यास मदत होणार आहे तर आता काय करूया हे आपण जे अल्ल घातलेलं आहे ते व्यवस्थित बारीक करून घेऊया आणि तुम्ही पाहाल की हा खलबत्ता फार छोटा आहे तर हा खलबत्ता मी फक्त तर आपण हा खलबत्ता कशासाठी घेतला आहे ते पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण चहासाठी आलं आणि वेलची कुठतो त्यावेळेला मी काय व्हायचं की लसण आणि आल्याच्या ज्या ह्याच्यामध्येच मी कुठायचे मग ते प्रत्येक वेळेला धुवायला लागायचं आणि परत मग ते मला वापरायला लागायचं त्यामुळे मी दगडी असा छोटासा घेतलेलं आहे त्यामध्ये मी वेलची वगैरे पण कुटू शकते आणि आल्लं कुटू शकते त्यासाठी त्यामुळे हा छोट्या साईजचा घेतलेला आहे पण मी रेफर करेन की तुम्ही थोडंसं जरा मोठ्या साईजचा घ्या कारण हे कम्फर्टेबल जात नाही जास्त कुटण्यासाठी तर आता हे पण मी असं रफ करून घेणार आहे सगळीकडून आणि हे, हे करून रफ करून आपण आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे सगळं जसं मी मगाशी म्हटलं सगळीकडून व्यवस्थित असं रफ करून घ्यायचं आहे आता हे सगळं रफ करून झाल्यानंतर मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि एवढं सगळं धुवून वगैरे झाल्यानंतर जरी तुम्हाला वाटलं की अजून त्याला थोडे कण आहेत तर अशी ग्रीन कलरची जी घासणी असते ती घ्यायची आहे पण त्या घासणीला साबण अजिबात वापरला नसला पाहिजे नवीन घासणी असली पाहिजे त्या घासणीच्या मदतीने आपण हे पहिल्यांदा असं फक्त पाण्याच्या साह्याने घासून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही एकदा किंवा दोनदा जमपर्यंत तुम्हाला मनाची खात्री होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता आणि हे मी आता एकदा केलेलं आहे आणि एकदा करून झाल्यानंतर मी तुम्हाला परत पाण्याचा कलर दाखवते मला आणखीन एकदा मी परत हे घासून घेणार आहे त्याच्यानंतर कारण मला थोडं पाण्यामध्ये ना दगडाचे कण वगैरे आहेत असं वाटतंय आणि पाणी पण तुम्ही पाहू शकता पाणी असं थोडंसं घाण झाल्यासारखं दिसतंय त्यामुळे मी परत एकदा पाणी घेऊन आणि परत एकदा हे घासून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आत त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित तयार होत आलेलं आहे आता आपण काय करणार आहे आणि परत एकदा पाणी घेणार आहे नाही आणि परत एकदा हे रफ करून घेणार आहे मगाशी जसं ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने आता हे रफ करून झाल्यानंतर दोन वेळेला मी हे आता कपड्यांनी पुसून घेते हे पूर्ण असं कोरडं करून घ्यायचं आहे कारण आता आपण ह्याच्यावरती करणार आहे तेलाचं कोटिंग तर काय करायचं आहे हे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे पूर्ण सुकं करून घ्यायचं आहे आणि जे आपण कुकिंग ऑइल वापरतो आहे म्हणजे जेमिनी म्हणा किंवा सूर्यफूल शेंगदाणा तेल जे तुम्ही कोणतंही घरी तेल वापरत असाल ते तेल तुम्ही इथे ह्या खलबत्त्यावरती घालायचं आहे आणि ते तेल आपण आता इथे त्या खलबत्त्याला सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता की मी पूर्ण असं सा साफ करून घेते कारण त्याच्यावरती ते मला तेलाचा कोणत्या ते, पाण्याचा कोणत्याही प्रकारचं असं हे राहिलं नको पाहिजे ओलसरपणा त्यासाठी तर मी इथे एक चमचा तेल घालते किती छोटा चमचा आहे तुम्ही पाहू शकता कारण जास्त तेल वापरायचं नाही आहे आपण तर हे तेल आता मी सगळीकडे हे खलबत्त्याला लावून घेते आणि खलबत्त्याला लावून आपण हे लाव ला ते लावलेला खलबत्ता पूर्ण रात्रभर असा तेला ठेवून द्यायचं आहे आणि पूर्ण सगळीकडे जसं आपण मगाशी तांदळाचं कोटिंग करताना जसं केलं होतं तशाच पद्धतीने आपण हे खलबत्त्याला पण इथे करून घ्यायचं आहे तेलाचं कोटिंग आणि हे करून मी आता खलबत्ता रात्रभर बाजूला ठेवणार आहे आणि आपण आता दुसऱ्या दिवशी पाहूया काय करायचंय ते तर हा खलबत्ता आपण रात्रभर असा बाजूला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला काय करायचं आहे स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा त्याला धुवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यात ते तेल किती उडून घेतलेलं आहे त्या दगडाने आणि कलर पण किती छान आलेला आहे तर आता आपण काय करणार आहे पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर घासणीवरती साबण घेऊन ते तेल लावलेलं पूर्ण जी खलबत्ता आहे तो आपण घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर तो स्वच्छ पाण्याने दोन ते ती तीन वेळेला धुवून घ्यायचा आहे असं केल्यामुळे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा राहिलेलं तेल आहे तेही निघून जाईल आणि आपल्या हातातून तो निसटणारही नाही तर आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता हा वापरायला तयार झालेला आहे आपला खलबत्ता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटून नवीन एका व्हिडिओबरोबर